नमस्कार मित्रांनो एसओसी क्लासेटेक मध्ये आपलं स्वागत आहे इयत्ता आठवी मराठी बालभारती पंधरावी कविता ती म्हणजे आळाशी कवी आहेत हनुमंत चांदुगुडे आणि या कवितेचा आपल्याला बघायचं आहे स्वाध्याय आणि मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा जर तुम्हाला इयत्ता आठवीची इतर व्हिडिओ बघायचे असतील म्हणजे त्याच्यामध्ये इंग्लिश आहे मॅथ आहे सायन्स आहे तर या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत किंवा आमच्या ब्लॉग वर जाऊन सुद्धा तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे खालील आकृती पूर्ण करा पाऊस आल्यानंतर झालेले बदल आता पाऊस आल्यानंतर कोणकोणते बदल होतात ते आपल्याला इथं लिहायचं आहे तर बघा मातीत चिखल होतो सर्वात महत्वाचा बदल काय होतो मातीमध्ये चिखल होतो नंतर आकाशात पाणीच पाणी असते बघा आकाशामध्ये पानी काय असते पाणीच पाणी म्हणजे आपल्याला आकाशमधून पाणीच पाणी पडताना आपल्याला पानी दिसत असते तर हे बदल आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न दुसरा हे केव्हा घडेल ते आपल्याला लिहायचं आहे अ आहे पाखरांचा थवा येतो पीक आल्यानंतर आता तुम्हाला माहित असेल मित्रांनो ज्यावेळेस पीक येते त्यावेळेस त्याला काय येतात त्याला दाणे येतात आणि दाणे खाण्यासाठी तिथं येत असतो मग त्या पाखरापासून आपल्याला त्या पिकाचं संरक्षण करावं लागतं आहे की नाही चला त्यानंतर आहे आ त्यांना रडत उठतो कधी उठतो तर बाप आरोळी मारतो तेव्हा कधी बाप आरोळी मारतो तेव्हा प्रश्न तिसरा आहे कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतीचा घोग तक्ता तयार करा पहिला आहे बघा अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे आता जो शेतकरी आहे तो, तो काय करतो अनुवाणी पायाने म्हणजे पायामध्ये कुठलीही चप्पल नाही किंवा बूट नाही ठीक आहे अनवाणी पायाने तो काम करतो त्यानंतर पाऊस आल्यावर शेतात पेरणी करतो जे शेतकरी असतात हे नेहमी पाऊस आल्यानंतर शेतामध्ये पेरणी करतात आहे की नाही आणि पेरणी केल्यानंतर त्याची निगा राखावी लागते त्याचं नुकसान होऊ नये कुठल्या जनावरांनी त्याला खाऊ नये म्हणून त्याची निगा राखावी लागते आणि नंतर आहे अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे आणि मित्रांनो एकदा का बरसात होऊन गेली की नंतर त्या पिकाला आपल्याला काय करावं लागतं पाटाने पाणी द्यावं लागते पाटाने म्हणजे काय नदीची आपण जे शेताचे जे पाट असतात त्यानं पाणी सोडतात मग ते पाणी सगळ्या पिकाला मिळत असते सुरुवातीला पाठ असायचे पण आता स्प्रिंकलर आहेत ठीक आहे ठिबक सिंचन आहे याने आता पाणी दिले जाते आणि नंतर एक कणसाला दाणे आल्यावर पाखरांना हकलणे आता तुम्हाला माहित आहे कणसाला ज्यावेळेस दाणे येतात त्यावेळेस पाखरांचा थवा येतो त्यांना खाण्यासाठी मग त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी काय करावं लागतं त्या अं पाखरांना हकलावं लागतं त्यानंतर जुंधळ्याची काढणी करणे आणि एकदा का अं सर्व व्यवस्थित झालं की नंतर जे जुंधळे असतात त्यांची काढणी कराव लागतं कापणी करावं लागतं तर अशा प्रकारे कवितेतील शेतकऱ्यांच्या कामाच्या तक्ता आपण इथ तयार केलेला आहे तुम्ही हा तक्ता लिहून घेऊ शकता काही प्रश्न असेल शंका असेल तर नक्की तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअपवर किंवा आमच्या ब्लॉगवर जाऊन तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता चला तर सुरुवात करूया कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जुड्या शोधून लिहा बघा उत्तर आहे आता बघा यमक जुळणाऱ्या आता उठतो फुटतो बरोबर आहे उठतो आणि फुटतो उठतो फुटतो हे झाली यमक जुळणारी जुडी नंतर आहे फाटतो फुटतो ओला आला वाटतो फुटतो करतो भरतो तुटतो फुटतो तर हे आहे सर्व यमक जुळणारे शब्द ठीक आहे म्हणजे उच्चाराला थोडेफार सारखे असतात त्याला आपण यमग जुळणारे शब्द असे म्हणत असतो तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवाव्या लागतील स्वयं लिहा त्याच्यामध्ये पहिला प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे कामाचा नभाला फुटतो या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा बघा मित्र याचा अर्थ असा आहे की शेतकरी काय करतो उन्हाळ्यात नागरतो वखरणी करतो निंदाई इत्यादी कामात खूप कष्ट करतो त्यानंतर जणू आभाळाला पाजर फुटतो आणि पावसाळ्यात पाऊस पडतो म्हणजे शेतकरी जे काही उन्हाळ्यात मेहनत करतो बरोबर आहे अं पायात चप्पल नसते पायात बूट नसतो अशा अवस्थेमध्ये तो शेतीमध्ये मेहनत करतो खूप कष्ट करतो त्याच्यामुळे जणू आभाळाला जे पाजर फुटतो आणि पावसाळ्यात पाऊस पडतो असा याचा अर्थ आपल्याला सांगलेला आहे त्यानंतर आ प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे प्रश्न शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा तर बघा मित्रांनो अन्न ही आपली मूलभूत गरज आहे म्हणजे जगण्यासाठी सगळ्यांना अन्नाची गरज लागते मग प्राणी असो ठीक आहे एखादा प्राणी असो मनुष्य असो की कुठलाही सजीव असो ही गरज पूर्ण करण्यासाठी आपण काहीही करतो म्हणजे जर अन्न मिळवण्यासाठी आपण काहीही करू शकतो पण हेच अन्न आपल्याला उपलब्ध करून देतं कोण कोण उपलब्ध करून देत तर सर्वात महत्वाचा प्रश्न हेच आहे माझा की कोण उपलब्ध करून देतो अन्न आपल्याला तर आपला शेतकरी तोच हा शेतकरी आपला मित्र आपला पालन करता आपला पोशिंदा शेतकरी शेतात धान्य व कापूस पिकवतो या धान्यावरच आपण जगतो आणि वस्त्रे नेसतो म्हणजे शेतकरीच जगाचा पोशिंदा आहे असं आपल्याला यावरनं समजत त्यानंतर गमत शब्दाची इथं आपल्याला दोन वाक्य दिली आहेत त्याच्यामध्ये बघा मी तुम्ही काय विचारलेलं आहे कनसाचा जन्म ताटातून होतो आता ताटातून म्हणल्यानंतर थोडस तुम्हाला वेगळं वाटलं असेल आहे की नाही ताट म्हणजे काय तर ताटाचा अर्थ इथे वेगळा आहे आम्ही पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट तयार केले आणि ह्या ताटाचा अर्थ वेगळा आहे बघा कणसाचा जन्म ताटातून होतो ताट म्हणजे काय याचा अर्थ इथं आहे रोपटे मग बघा ताटाचा अर्थ काय होतो इथं रोपटे ठीक आहे आणि पाहुणे जेवणासाठी वाढणारे ताट जेवणाचं ताट आहे हे कोणतं ताट आहे जेवणाचे ताट आहे ठीक आहे म्हणजे दोघांचाही अर्थ इथं वेगवेगळा आहे इथं हे ताट म्हणजे रोपटे इथं म्हणजे परात ताट म्हणजे काय परात दोघांचाही अर्थ इथं वेगवेगळा आहे पण शब्दांची गंमत अस आहे की उच्चार सारखा आहे बरोबर आहे त्याच आपण सारख्या प्रकारे त्याला लिहितो व त्याचा उच्चार मात्र इथं आपल्याला वेगळा पाहायला मिळतो मग यासारखेच काही शब्द आपल्याला माहित आहेत का बघूया तर बघा एक शब्द आहे धरा धराचा अर्थ होत असतो पृथ्वी आणि याचा अजून एक अर्थ होतो ते म्हणजे पकडणे ठीक आहे धरा म्हणजे काय होते पृथ्वी आणि पकडणे त्यानंतर अजून एक शब्द आहे कर करचा अर्थ दोन प्रकारे आहे कर, कर म्हणजे हात कर म्हणजे हात आणि कर म्हणजे टॅक्स टॅक्स तुम्हाला माहिती आहे त्याला आपण कर म्हणतो की नाही समजले त्यानंतर आहे नीर नीरचा अर्थ तुम्हाला माहिती आहे काय होतो नीरचा अर्थ होतो पाणी नीर म्हणजे काय होतो पाणी आणि अजून त्याचा अर्थ होतो नीर म्हणजे जाळे तर अशा प्रकारे शब्द असतात त्याचे दोन दोन तीन तीन अर्थ निघत असतात असे शब्द जर तुम्हाला माहित असेल तर नक्की तुम्ही लिहा त्याच्या संबंधी शब्द सुद्धा तुम्ही लिहा हे तुम्ही लिहू शकता आणि यांचा अभ्यास करू शकता तर मित्रांनो काही प्रश्न असतील शंका असतील तर नक्की तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आणि शेअर करायला विसरू नका हे एकमेव चॅनल आहे जे मराठीमध्ये उपलब्ध आहे जे तुम्हाला स्पष्टीकरणासहित तुमचं होमवर्क सध्या सुद्धा तुम्हाला देत असतं तर मित्रांनो अशा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिंना शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा जेवढा जास्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार तेवढा जास्त व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद